नमस्कार स्वातीज फूड कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट आणि स्वादिष्ट अशी बिटाची कोशिंबीर कशी बनवायची हे पाहणार आहोत चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात कोशिंबीर बनवण्यासाठी मी ते एक बीट साल काढून या पद्धतीने किसून घेतलेले आहे आता यामध्ये दोन चमचे जाडसर वाटलेलं भाजलेले शेंगदाण्यांचं कूट घालायचं आहे दोन हिरव्या मिरच्या या पद्धतीने चिरून घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा साखर घालायची आहे थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आता हे सर्व व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी कोशिंबीर बनवताना लिंबाचा रस वापरला आहे त्याऐवजी तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता आता यामध्ये हाफ टी स्पून भाजलेले जिऱ्याची पावडर घालायची आहे आणि परत एकदा हे सर्व एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला या कोशिंबीरला मस्त अशी फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी मी इथे साधारण एक चमचा तेल गरम करून घेतले पाव चमचा मोहरी आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि ही तयार झालेली मस्त आणि चुरचुरीत अशी फोडणी या कोशिंबीर मध्ये घालूयात आता परत एकदा आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तयार झाली झटपट आणि मस्त अशी बीटची कोशिंबीर तर ही कोशिंबीर चवीला खूप छान लागते तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेले बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीसोबत